मागच्या वेळेला काळेसाहेब इथे कलेक्टर असताना त्यांनी ह्याच्या संदर्भात प्रोत्साहन केलं होतं. शेवटी शरीराला आरोग्याला सेंद्रिय तांदूळ हा खूप उपयुक्त आहे आणि म्हणून आज आम्ही कृषी खात्यालाही विनंती करतो की जे शेतकरी सेंद्रिय तांदूळ लावतील त्यांना विशेष मदत करून ही सेंद्रिय तांदूळाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, कारण आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यात दोन पैसे मिळतील. अजून त्या सगळी सिस्टीम बसवावी लागेल त्याला, अजून इतकं मोठ्या प्रमाणात त्याची हे नाही आहे, जेव्हा सुरू होईल तेव्हा सिस्टीम पण बसू, पण आता लोकांनी उत्पादन सुरू करावं ही आमची विनंती आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सेंद्रिय भात मोठ्या प्रमाणावरती लावलेला आहे, यावर्षी यील्ड पण बंपर आहे. मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आपण 60 रुपये किलोने तांदूळ विकला त्याचप्रमाणे यावर्षी आपण विक्री करणार आहे असं नवीन जिल्हाधिकारी यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि जास्तीत जास्त तांदूळ शासनामध्ये गिफ्ट पॅक प्रकारे जावा या दृष्टीनं माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय गिरीश बापट यांनी देखील आत्ता सुतोवाच केलेला आहे. त्यामुळं गोंदिया जिल्ह्यातला सेंद्रिय तांदूळ हा शासनाच्या वतीने गिफ्ट पॅक करणे आणि लोकांमध्ये 60 रुपये किलोने पोहोचवणे हे यशस्वी होईल अशी मला शक्यता वाटते. धान खरेदी करण्यासाठी ज्याप्रमाणे सेंद्रिय साधा तांदूळ असतो त्याच्यापेक्षा सेंद्रिय तांदळाला जास्त किंमत देऊन त्याच्या खरेदीच्या दृष्टीने चाचपणी सुरू झालेली आहे.